Lakshya, Lakshya. Lakshya, Lakshya. आमचे सर यशोधन कुलकर्णी यांचे मित्र आणि सध्या पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री टी एस खंडागळे हे 4 दिवसापासून बेपत्ता झाले. त्यांची पत्नी सौ अनुराधा यांनी लोकल पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केली. आता कुठल्याही केसचा पॅरल इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार युनिट 8 ला असल्यामुळे आम्ही हा केसचा तपास हाती घेतला. आधीच्या तपासादरम्यान आणि चौकशीदरम्यान जे पुरावे सापडले त्या अनुषंगाने आम्ही पुढचा तपास सुरू केला. या तपासाचा प्रवास श्री खंडागळे यांनी विकत घेतल्या फ्लॅटपर्यंत पोहोचला. त्यांच्या फ्लॅटमधून उग्र वास येत आहे अशी तक्रार दाखल झाली. मॅडम, प्रथम दर्शनी तरी असं वाटतंय की पहिला खून आणि नंतर आत्महत्या. म्हणजे सर, इथली परिस्थिती तसं सांगते. मॅडम, मॅटर गुंतागुंतीचा आहे. तो गुंता आपण लगेच सोडव मारुती, पण त्याआधी या केसचा चार्ज घेऊया. सीन ऑफ ऑफेन्स पाहता असं वाटतंय की हे सगळं 4 दिवसांपूर्वी घडले. दोन्ही डिकम्पोज झालेल्या बॉडीज बघून मलाही तसंच वाटतंय. मारुती सर, राईट साईडने फायर केलाय. हे बघा, तर बुलेटचं आउटलेट, आय मीन बुलेट बाहेर कुठून पडली चेक करा. मॅडम, डाव्या कांचिलाच्या खालून बाहेर पडले. यश, हे असं प्रात्यक्षिक आपण माननीय कोर्टासमोर करून दाखवतो, जेणेकरून माननीय कोर्टाच्या हे निदर्शनास यावं की हा गुन्हा या संबंधित गुन्हेगाराने या अशा प्रकारे केलाय. एम आय राईट? यू गॉट माय पॉइंट रेणुका. म्हणजे इथे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा हेतू हा आहे की खंडागळे हा लेफ्टी होता आणि कुठलाही डावकुरा माणूस सर्व्हिस वेपन उजव्या हाताने फायर नाही करू शकत. आणखी एक मुद्दा, फायर झालेली बुलेट ही खंडागळेच्या डाव्या कानाच्या खालच्या बाजूने बाहेर पडली आणि आत्महत्येच्या केसमध्ये फायर झालेली बुलेट ही कवटीच्या एकतर आतमध्ये जाऊन फसते किंवा मग बाहेर पडली तर समोरच्या टार्गेटवर जाऊन आदळते, कारण वेपनची स्ट्रेंथच तेवढी असते. आणि इथे कुठल्याही भिंतींवर कुठल्याही प्रकारचे निशाणे नाही आहे. इथला सीन ऑफ ऑफेन्स लक्षात घेता खंडागळ्याने हिचा खून करून स्वतः आत्महत्या केली असं षडयंत्र रचण्यात आलंय. ग्रेट, तुझ्या प्रॅक्टिकल वर आधारित जे स्टेटमेंट आहे आणि हे एम्प्टी वेपन, याच्यावरून तरी असंच लक्षात येते की आरोपी कोणी दुसराच आहे. मारुती, तुम्हाला काय वाटतंय? मॅडम, सरांनी जे काही मुद्दे मांडले आहेत त्यांना क्रॉस करणारा मी कोण बापडा? पण एक मात्र नक्की, ही अज्ञात महिला कोण आहे? ही हॅज अ पॉइंट. तिची नख पिवळी आहेत.